नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामीरामन तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील आपल्या बी ए फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड मधील पेपर क्रमांक चार महाराष्ट्राची आर्थिक यावरील काही एम सी क्यू प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत तर अकॅडमिक इयर दोन हजार एकवीस बावीस इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्रा चौथा पेपर यातील युनिट वनमधील काही एम सी क्यू या ठिकाणी आपण बघूयात तर सदरील परिस्थिती पाहता आपण सी क्यू प्रश्न हे ऑनलाईन किंवा ऑफलाईनसाठी साठी आहेत त्यासाठी याचा सराव करणे महत्त्वाचे आहे म्हणून या ठिकाणी आपण या प्रश्नांचा सराव करूयात प्रश्न क्रमांक एक समान आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समान गरजा असणाऱ्या व्यक्तींनी ऐच्छिकरित्या स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकार होय ही व्याख्या कोणी मांडली पर्याय ए कलवर्ट बी पी एल मेहता सी सी आर के डी फिशर याचं अचूक उत्तर आहे बी फिएल मेहता प्रश्न क्रमांक दोन भारतात पहिला सहकारी कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला पर्याय ए इसवी सन एकोणीसशे चार पर्याय बी इसवी सन एकोणीसशे बारा सी इसवी सन एकोणीसशे तेरा आणि इसवी सन एकोणीसशे पंधरा यातील अचूक पर्याय आहे ए इसवी सन एकोणीसशे चार प्रश्न क्रमांक तीन सहकारी चळवळीचे जनक कोणास संबोधले जाते ए एच कलवर्ट बी फी मेहता सी रॉबर्ट ओवेन डी सी आर के अचूक उत्तर आहे सी रॉबर्ट ओवेन प्रश्न क्रमांक चार सहकाराचा मुख्य हेतू कोणता ए नफा बी मक्तेदारी सी सेवा आणि डी स्वार्थ याचं अचूक उत्तर आहे सी सेवा प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी अचूक पर्याय निवडा ए सहकारात असहकाराचे तत्व सर्वात महत्वाचे असते बी सहकारात वादाचे तत्व सर्वात महत्वाचे असते सी सहकारात स्वेच्छेचे तत्व सर्वात महत्वाचे असते आणि डी सहकारात जबरीचे तत्व सर्वात महत्वाचे असते यातील आणि योग्य उत्तर आहे सी सहकारात स्वेच्छेचे तत्व सर्वात महत्वाचे असते प्रश्न क्रमांक सहा सहकारी चळवळीची सुरुवात प्रथम टिंबटिंब या देशात झाली ए भारत बी इंग्लंड सी फ्रान्स आणि डी रशिया यातील अचूक आणि योग्य उत्तर आहे बी इंग्लंड प्रश्न क्रमांक सात व्यक्तिगत व ऐच्छिक संघटन लोकशाही संघटन सेवाभाव व समानता ही टिंबटिंब या संस्थेची वैशिष्ट्ये आहेत ए सरकारी बी भांडोशाही सी सहकारी आणि डी खाजगी तर याचं अचूक उत्तर आहे सी सहकारी प्रश्न क्रमांक आठ सहकाराची मूलतत्वे कोणती आहेत हे ऐच्छिक व खुले सभासदत्व बी लोकशाही कारभार सी स्वावलंबन आणि डी वरील सर्व तर याच अचूक पर्याय उत्तर आहे डी वरील सर्व प्रश्न क्रमांक नऊ खाजगी मालकी नफा कमीने संपत्तीचे केंद्रीकरण व कामगारांचे शोषण ही कोणत्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये असतात ए लोकशाही बी भांडवशाही सी समाजवादी डी मिश्र तर यातील अचूक उत्तर आहे सी बी शाही, हे अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा उत्पादन साधनावर सरकारची मालकी असणे हे टिंबटिंबचे उदाहरण आहे ए लोकशाहीचे बी सहकाराचे सी समाजवादाचे आणि डी भांडोलशाहीचे तर अचूक आणि योग्य उत्तर आहे सी समाजवादाचे प्रश्न क्रमांक अकरा एकोणीसशे चारच्या सहकारी कायद्यानुसार गावातील किमान किती व्यक्ती सहकारी संस्थेची स्थापना करू शकतात ए पाच बी दहा सी पंधरा आणि डी वीस तर योग्य आणि अचूक उत्तर आहे बी दहा प्रश्न क्रमांक बारा ऐंशी टक्के शेतकरी सभासद व वीस टक्के व्यापारी सभासद असणाऱ्या संस्थेला टिंबटिंब सहकारी संस्था म्हणतात ए जिल्हा बी नागरी C, D, सी ग्रामीण आणि डी राज्य तर उच उत्तर अचूक असणार पर्याय आहे सी ग्रामीण प्रश्न क्रमांक तेरा ऐंशी टक्के व्यापारी सभासद व वीस टक्के शेतकरी सभासद असणाऱ्या संस्थेला टिंबटिंब सहकारी संस्था म्हणतात ए जिल्हा बी नागरी सी ग्रामीण आणि डी राज्य याच अचूक उत्तर आहे बी नागरी प्रश्न क्रमांक चौदा एकोणीसशे चारच्या सहकारी कायद्यानुसार केवळ टिंबटिंब सहकारी संस्थेची स्थापना करता येते गृहनिर्माण बी पत किंवा वित्त ग्राहक डी खरेदी विक्री तर याची अचूक उत्तर आहे पद किंवा वित्त बी पर्याय प्रश्न क्रमांक पंधरावा एकोणीसशे चारच्या कायद्यानुसार एखाद्या सभासदाला सहकारी संस्थेचे कमाल किती रुपयाचे भाग खरेदी करता येतात ए एक हजार रुपये बी दोन हजार रुपये सी तीन हजार रुपये आणि डी चार हजार रुपये याचं अचूक उत्तर आहे ए एक हजार रुपयाचे भाग खरेदी करता येतात प्रश्न सोळा एकोणीसशे चारच्या सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या हिशोबाची तपासणी कोण करतो ए संचालक बी सभासद सी निबंधक डी सचिव याचा अचूक उत्तर आहे सी निबंधक प्रश्न क्रमांक सतरा पहिल्या सहकारी कायद्याचा एकूण कालखंड कोणता ए एकोणीसशे चार ते एकोणीसशे आठ बी एकोणीसशे चार ते एकोणीसशे दहा सी एकोणीसशे चार ते एकोणीसशे बारा आणि डी एकोणीसशे चार ते एकोणीसशे अठरा याचं अचूक उत्तर आहे एकोणीसशे चार ते एकोणीसशे बारा सी पर्याय प्रश्न क्रमांक अठरा हा घटक केंद्रबिंदू मानून सहकारी संस्था स्थापन करण्यात येतात ए श्रीमंत व्यक्ती बी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती सी मागासवर्गीय व्यक्ती आणि डी मध्यमवर्गीय व्यक्ती याचा अचूक आणि योग्य उत्तर आहे बी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती हा खे घटक केंद्रबिंदू मानला जातो प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्र राज्य नवीन सहकारी कायदा दोन हजार तेरा हा टिंबटिंब रोजी अंमलात आला पर्याय एक फेब्रुवारी दोन हजार तेरा बी दहा फेब्रुवारी दोन हजार तेरा सी पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेरा आणि डी एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेरा तर नवीन कायदा दोन हजार तेरा हा अचूक उत्तर आहे सी पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी अंमलात आला प्रश्न क्रमांक वीस एकोणीसशे बाराच्या सहकारी कायद्यानुसार कोणकोणत्या सहकारी संस्थेची स्थापना करता येते पर्याय ए गृहनिर्माण संस्था बी खरेदी विक्री संस्था सी ग्राहक संस्था आणि डी वरीलपैकी सर्व तर अचूक आणि योग्य उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व संस्था स्थापन करता येतात त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस खालील ए गट व बी गट वरून जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा ए गटमध्ये आपण एक प्राथमिक सहकारी संस्था दोन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तीन राज्य सहकारी बँक चार नागरी सहकारी बँक आणि बी गटामध्ये एक राज्यस्तरावर नंबर दोन शहर किंवा नगरस्तरावर तीन गाव किंवा खेडे स्तरावर आणि चार जिल्हा स्तरावर तर या ठिकाणी आपण याचे उत्तर शोधायचे पर्याय आहेत आपल्याला हे एकचं एक, एक दोनचं दोन तीनचं तीन, चा तीन चारचं चा चार दुसरा पर्याय बी आहे एकचं चा चार दोनचं चा तीन तीनचं दोन किंवा चारचं चा एक उत्तर सीमध्ये आहे एकचं तीन दोनचं चा चा तीन, तीन चा तीन चा एक, चार चा दोन। तीनचं एक आणि चारचं दोन शेवटचा डी यामध्ये एकचं दोन दोनचं एक तीनचं चार आणि चारचं तीन, चा चा तीन, तीन, चा तीन। यातील जोड योग्य जोडी लावल्यास आपल्याला अचूक उत्तर मिळते ते म्हणजे सी च तीन दोनचं चा चार तीनचं चा एक चारचं चा दोन याचा अर्थ प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ह्या गाव किंवा खेडे स्तरावर तिसरा पर्याय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चौथा पर्याय जिल्हा स्तरावर राज्य सहकारी बँक राज्य स्तरावर पहिला पर्याय आणि नागरी सहकारी बँक शहर नगरस्तरावर दुसरा पर्याय तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण या एम सी क्यूच्या प्रश्नांचा सराव केलेला आहे आपण सर्वांनी अशा प्रकारे या घटकाप्रमाणे अनेक घटकांचा सुद्धा असा सराव करण्याचा प्रयत्न करावा आपण थांबूयात थँक्यू